शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जोगेश्वरी, जेव्हा मी युद्धासाठी गेलो होतो तेव्हा तू इथे अखंड जलाभिषेक करत होतीस असं कळलं मला. होय, रत्नासुराबद्दल खूप काही ऐकलं होतं मी. त्याने देवांना युद्धात हरवले आहे, लोकांवर अत्याचार केले आहेत. होय, हे खरं आहे, पण त्याला त्याचाच गर्व झाला होता ज्याचे त्याला योग्य शासन मिळाले. आणि म्हणूनच मी ठरवलं हे युद्ध होईपर्यंत मी आपल्या देवघरातील श्री महादेवांच्या पिंडीवर अखंड जलाभिषेक करणार आहे. उत्तम आहे. त्या दैत्याच्या मृत्यूनंतर आता प्रजा सुखावली आहे, आनंदी आहे. प्रजेत सुद्धा आनंदोत्सव साजरा केला जातो आहे. प्रजेत आता आनंदाचा उधाण आला आहे. जेव्हा जेव्हा अशा अशुभ शक्तींना शासन करून शुभ शक्ती सगळीकडे पसरते तेव्हा तेव्हा असाच आनंद साजरा होतो. खरं आहे. अर्ना अना कसं पाय तरस करून घेतो आहेस? कसा पाय म्हणजे? तुला काय ठाव नाही वेळ? अरे ठाऊ आहे, पण येईल ती. देवाकडे गेली आहे, येईल. बघ आली. अगं कवा धरणं वाट बघतीय तुझी. अगं काय बोलणार आहेस का नाही? अरे आधी ये उतरते की तिला. नाही, अगोदर सांग तिथं काय झालं ते. मला आता काही बी नाही सांगायचं. अगं काय बोलतीयस? सांगितलं ना, आता मला काय बी नाही सांगायचं. तू आता उगा आड मोठेपणा करू नकस. आम्ही समजेस मी तुझी काळजी लागून राहिली. आता सांग की ग काय झालंय ते. सांग की काय झालं. बर सांगते, पर आधी देवाची पूजा करून येते. हा मळया, बघ बघ आपण हिची वाट बघत बसलूया. हिथं जीवाला घोर लागलाय, पण तिला त्याचं काय आहे का? बघ बघ आता सांगते म्हणल्या ना वती. आणि आता तू जरा धीर धर की सांगल ती आल्यावर. जोगेश्वरी, महादेवांनी माझ्यावर एक दायित्व सोपवलं आणि ह्या इथे राज्याची स्थापना करायला सांगितली जी मी केली. हे जसं माझं राज्य आहे तसंच हे तुझं देखील राज्य आहे. होय, तू ह्या राज्याची साम्राज्ञी आहेस. जसे लोक माझ्याकडे न्याय मागण्यासाठी येतात, त्यांच्या समस्या घेऊन येतात, तसे ते तुझ्याकडे देखील येतात. होय, पार्वती देवींनाही मी तसंच वचन दिलं आहे. मी माझं कार्य व्यवस्थित पार पाडेन. ते तू करते आहेस, पण काय? पण आता आपल्याला आपल्या राज्याचा पूर्णपणे विस्तार करायचा आहे. आपल्याला लोकांच्या कल्याणाचे कार्य करावं लागेल. दूरवरून कुठूनही कोणीही आपल्याकडे कोणत्याही प्रकारची समस्या घेऊन आलं तर आपल्याला त्यांना न्याय मिळून देता आलं पाहिजे. मी त्याच्यासाठी नक्की प्रयत्नशील राहीन. उत्तम.
आता तुझा माझ्यावर राग नाहीये ना? नाही, अजिबात नाही. माझ्या मनात आता तुमच्याबद्दल कोणतीही शंका नाही. उत्तम. आता मला खात्री आहे की मी जरी इथे नसलो तरी ह्या राज्याचा कारभार सांभाळण्यासाठी तू सक्षम आहेस. इकडे कोणीही आलं तरी ते रिकाम्या हाती परत कधी जाणार नाही. अगं किती वेळ झाला, काय करते ती? अरे ना ना, किती विचार करतोयस. आंघोळीला गेली आहे ती आणि ते झाल्यावर देवांची पूजा बी करणार आहे, येईल. तिथं आपला जीव टांगणीला लागलाय, पण ह्या पोरीला काय आहे का त्याच? अरे कशा पाय असा विचार करतोयस नाना, ती काय बी सांगणार नाही असं म्हणली आहे का तुला? सांगते म्हणली ना, मग दीरधर की जरा. अग पोरीची काळजी आहे मला, तिचं आता कसं होणार? निस्ते याच विचारानं रात्र झोप नाही बघ मला. होय, पर तू असं काउन बोललास ना, मग ती तर कशाला सांगल? अग आता तिच्या मनात हाय तसच, तिचं मन समजूनच मी वागतोय ना हो तिच्याशी, पर ती काय धड बोलतच नाही. एकच खोर लागलाय बघ जीवाला, तिचं लगीन कसं होणार? तर त्यो इशय काढला की ती काय थड बोलतच नाही. हे बघ ना ना, तू ना थंड डोक्याने बोलती तशी. पर ती बोलल तवा ना? बोलेल, फक्त तू है ना वरडू नकस आता तिच्यावर. आली बघ. आय कुठे गेली? तुझी आई काल धरण रानातच गेली आहे. काय बाय पूजा तर करते बघ. तू आणि तुझी माय, तुम्हाला ती दुसरं काय खावच नाही, नुसती पूजा करायचं ठाव आहे. हा मग त्या चुकीचं काय आहे बा? नाही, तुमचं काय बी चुकीचं नाही, समजी चुकी माझीच आहे. तुम्ही दोघही तास तंटा करणार असाल ना, तर मी जाईन आपली माझ्या घरला. काय? नाही नाही तंटा करत, पर तू थांब. पर त्याच्या अगोदर ही काय बोलणार आहे की नाही ते विचार अगोदर हिला. म्हणजे काय बोलायला पाहिजे? मॅ सांग की काय झालं, कुठे गेलतीस, देव भेटलं का तुला? देव नाही तिथे. काय? होय, त्यामुळे तू गेलीस तरी चालेल, ते तुला सहज भेटले म्हणून तुला त्यांचं महत्व कळलं नाही. तुझ्या भक्तीवर ते प्रसन्न झाले याचा अर्थ त्यांनी तुला कधीही भेटावं असा होत नाही. देवांची बायको होण्याचं स्वप्न बघते आहेस? देवांची बायको होण्याचं स्वप्न बघते आहेस ना? माझ्या मनात असलं काय बी नाही. अहो जास्नी, मी देव मानला ती तत्सम दिना ते आली की आता माय बी तेच आणि बाप बी तेच. जोगेश्वरी, कुठे हरवलीस? नाही कुठेच नाही. मला तुम्हाला काही सांगायचं होतं. सांगू? अगं मग त्यात एवढा संकोच कसला करतेस? नाही म्हणजे तुम्हाला हे कसं सांगू हेच कळत नाही. आता ते काय आहे हे सांगणार आहेस की नाही? सांगते. तुम्ही रत्नासुराबरोबर युद्ध करायला गेला होता तेव्हा राज्यात तणावाचं वातावरण होतं आणि ते सुरू असतानाच
तुमची भक्त मळया इथे आली होती. काय मळया? होय. ही इथे आली होती? होय. का? तुम्हाला भेटायला. तिला तुम्हाला काहीही करून भेटायचं होतं. तिथं पार रात उलटून गेली तरी तू आली नाहीस. जीवाला किती गोर लागला होता आमच्या. अग ना ना तर निघालो होतं तिथं वाड्यावर जायला. मी आत म्हणलं न ग जाऊ येईल ती धीरधर तवा कुठे इथं थांबलाय तो. अग दीस उजाडल्यावर घरला आलीयस आणि काय सांगत बी नाहीस. असं कसं चालायचं? पर काय सांगू म्या. म्हणजे अग इथं काय झालं ते सांग. देव भेटलं का तुला? नाही देव नाही भेटले. मग पर देवी भेटले. देवी त्या काय म्हणल्या? काय नाही. आता असं कसं चालल? तुला काय बी सांगायचंच नसतंय. अरे बात तसं काय नाहीये आणि तुला समजायचं बी नाही. ते जाऊ दे बा. तू म्हणला होतास ना तुला काय बाई बोलायचं आहे म्हणून. बोल ना. पण मला तुझ्या संग वाईज बोलायचंय. बा ते बोलू नंतर. आधी आपण चांगला आडोसा करू. आज मग बोलणार कधी? चांगलं देऊळ बांध इतकं कर माझ्यासाठी मग बोलू की आपण. हा पर नंतरच्यानं तर बोलणार ना. भाई की बोलल ना. हा बोल की मग. आता मला काय बोलायचं असणार? एकच छळ आहे मनात. कपुरीचं लगीन कवा होणार? अग हाताच्या पडावानी जपलंय तुला. तुझ्या आईनं खूळ डोसक्यात घेतलं आणि तुला घराबाहेर घेऊन गेली. पर तुझी काळजी होती मला आणि अजून बी आहे. अग आपली पोहोर दुसऱ्या पोरींवानी लगीन करून दुसऱ्याच्या घरी नांदावी सुखानं हेच छपान आहे बघ माझं. बा तुझं म्हणणं काही चुकीचं नाही र. पर एक सांगू का? आणखी पुन्यांदा हा विषय काढू नग. असं कशा पाय म्हणतीयस? बाप मला लगीन नाही करायचं. काय नाही म्हणजे अशीच राहणारेस का? ना ना वरडू नगस. तू बोल ग मळया. तू का नाही म्हणतेस? कारण म्या दुसरे कोणाचे भी नाही. म्या माझ्या देवांची झाली हाय बा. आणि माझा जीव गेला तरी चाल पर म्या दुसरी कोणाची बी होणार नाही. अग पर बा
देवांना म्या आता आपलं मानलं आहे र, त्यांच्या चरणी माझा जीव ठेवला आहे म्या. अण्णा त्यांची भक्ती केलं बिगर मला काही बी जमणार नाही आणि मला काही ठाव बी नाही. म्हणून यापुढं हा विषय काढू नको. माझ जे काय होईल ते देवांच्या मनात असत तेच. जोगेश्वरी, मी तुला वचन दिलं होत त्यामुळे मी तिला काही भेटलो नाही. ठाऊक आहे मला, तिने सुद्धा मला हेच सांगितलं. तुम्ही तिच्या गावातून गेलात तरी देखील तिला भेटला नाही. मी माझा शब्द पाळला. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्या. तिने सुद्धा मला हेच सांगितलं होतं. मी पण तुला हेच सांगते जोगेश्वरी, की तू जे हे म्हणतेस तसं खरंच काही नाही आहे. का जाणवलं मला ते. ती माझी भक्त आहे, तिच्या मनात तशा कोणत्याच अपेक्षा नाही. खरं तर माझं चुकलं. तुझ्या मनाचा संभ्रम मी समजू शकतो जोगेश्वरी, पण तिच्याशी तसं वागायला नको होतं. मला ठाऊक आहे, म्हणूनच मी एक ठरवले आहे. काय? मी तुम्हाला वचन मुक्त करत आहे. खरंच? होय. तुम्ही तिला दर्शन द्या आणि तिच्या भक्ती मार्गात तिला योग्य ते स्थान द्या. तुझ्याकडून हीच अपेक्षा होती मला. स्वामी, मी राहून राहून याच गोष्टीचा विचार करते की ज्याच्यासाठी आपण इथे आलो होतो ते कार्य आता संपत आलंय आणि जसं तुम्ही म्हणालात तसं आता तो क्षण कधीही येऊ शकतो. हो पार्वती, तुला कैलासाची ओढ लागली आहे हे दिसतंय. तुम्हाला नाही आहे का ओढ तिकडे जाण्याची? पार्वती, कैलास मला प्रिय आहेच, पण मी सगळीकडे आहे. सर्वत्र माझं अस्तित्व आहे आणि मुळात इथे भैरव आहे जो मला प्रिय आहे आणि त्याचाही माझ्यावर जीव आहे, भक्ती आहे. आणि कित्येकदा त्याने हे सांगितलंय की मला कधी अंतर देऊ नका. काशी सोडून त्याला इथे राज्य बसवायला सांगितलं होतं तेव्हा देखील तो असाच दुःखी झाला होता. आणि त्याचमुळे इथून प्रस्थान करणं ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाहीये पार्वती. पण असं तुम्ही का म्हणत आहात स्वामी? कारण अजून एक गोष्ट आहे जी तुझ्या ध्यानात आली नाही. जोगेश्वरीला तिच्या मूळ स्वरूपाचे स्मरण नाही हेच ना? ते आहेच. पण अजून एक गोष्ट आहे ज्याच्यामुळे त्रास होईल आपल्याला आणि आपल्याहून जास्त भैरवाला. कोणती गोष्ट स्वामी? आपण आपलं मूळ स्वरूप सोडून भैरव आणि जोगेश्वरी यांच्या संसाराच्या दृष्टीने हे रूप घेऊन इथे आलो आहोत, पण भैरवाला याची काहीच कल्पना नाहीये.
आणि त्याला जेव्हा हे कळेल की आपण ह्या रूपात इथे आहोत तो आपल्याला इथून जाऊ देणार नाही पार्वती, इथेच राहायचा आग्रह धरणार. मग त्याला ते कळू न देता आपण इथून जायचं असा तर विचार तुम्ही करत नाही आहात ना स्वामी? नाही पार्वती, आपल्याला तसं करून चालणार नाही. आपल्याला त्याला हे सांगावं तर लागणारच आहे आणि म्हणून आपल्याला तसं नियोजन करून पाऊल उचलावं लागणार आहे. तुम्हाला काय म्हणायचंय हे ध्यानात येत आहे माझ्या आणि त्याला हे समजल्यावर काय वाटेल ह्याचाच मी विचार करते स्वामी. खरंच आपण इतका काळ एकत्र घालवलाय पण त्याला हे सांगितलं नाही याचा त्याला त्रास होईल. आणि नंदीला हे सगळं ठाऊक आहे आणि आपण त्याला मात्र हे सांगितलं नाही हो याचं त्याला वाईट वाटेल. तो क्षण कठीण असणार आहे पार्वती पण आपण तो टाळू शकत नाही. पण आपल्या ह्या रूपाच्या कार्याचं प्रयोजन संपल्यावर आपल्याला हे रूप सोडून आपल्या मूळ रूपात यावंच लागणार आहे पार्वती. खरं आहे स्वामी, त्या दोघांनाही सोडून जाणं हे आपल्यासाठी सुद्धा कठीण असणार आहे. जोगेश्वरीला तिच्या मूळ स्वरूपाचे स्मरण व्हावे यासाठी तुला आता प्रयत्न करायचे आहे. समजते आहे मला. जितक्या लवकर तिला कळेल तितक्या लवकर आपल्या प्रस्थानाची वेळ समीप येईल. हो, मी त्यासाठी प्रयत्न करीन. देवी आहे त्या दगडाबाईनं आणि तिच्या भावानं आमचं जग नाव उघड करून ठेवलंय बघा. तर मी तिला असं शासन करेन की ती असं काही करायचा विचार देखील करणार नाही. जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.